कल्लापणा आवाडे जवाहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी खासदार कल्लापणा आवाडे व ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या कुशल मार्गदर्शनातून शेत जमिनीची सुपीकता टिकवून ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी कारखाना स्वनिधीतून प्रत्येक लागण हंगामात सुमारे 20 ते 25 कोटी रुपये खर्चाची ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवली जाते. ऊस शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी कारखान्यानं नेहमीच पुढाकार घेतलाय. आधुनिक शेती पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणणारी एक महत्त्वाची अभिनव कल्पना म्हणजे पिकांवर फवारणीसाठी तयार केलेलं विशेष प्रकारचं ड्रोन, ज्यामुळे उच्च कार्यक्षमतेसह ऊर्जा, पाणी, वेळ, श्रम व खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे. ज्या पद्धतीनं 52 मशीन आणून जवाहर कारखान्यानं महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवला होता, अगदी त्याच पद्धतीनं ड्रोन योजनेच्या माध्यमातून जवाहर कारखाना एक योजना सुरू करणार आहे, जिथे तरुण पिढी या ड्रोनचे मालक होतील. त्यानंतर कारखाना, कंपनी व ड्रोन मालक एकत्र येऊन एक नवीन ड्रोन रोजगार योजना सुरू करणार असल्याचं प्रतिपादन केन समितीचे चेअरमन डॉक्टर राहुल आवाडे यांनी केलं. ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे कल्लापणा आवाडे जवाहर शेती सहकारी शेतकरी सहकारी साखर कारखाना व इफको कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं कल्लापणा आवाडे जवाहर ड्रोन फवारणी योजनेच्या प्रारंभप्रसंगी आवाडे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता चौगुले उपस्थित होत्या. पुढे बोलताना डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले की ऊस पिकाला पारंपरिक पद्धतीनं रासायनिक खतं ही जमिनीवर किंवा जमिनीत मातीआड दिली जातात. युरिया हे खत पिकास लागू होण्यास काही कालावधी जावा लागतो. तसेच सदर खतांपैकी 70 ते 75% खत हे पिकास लागू होत नाही, फक्त 25 ते 30% खत लागू होतं. परंतु ड्रोन फवारणीमुळं हीच खतं 75% लागू होतात. सध्या फक्त ड्रोन फवारणीचा प्रति एकर खर्च 600 ते 700% आहे. कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद व बिगर सभासदांना कारखाना व इफको कंपनी यांच्या संयुक्त सहकार्यातून प्रति एकर 300 रुपये या सवलतीमध्ये सवलतीच्या दरामध्ये बिनव्याजी क्रेडिटवर ड्रोन फवारणी आकारण्यात येईल. याकरिता लागणारा नॅनो युरिया व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा ऊस विकास योजनेतून बिनव्याजी क्रेडिटवर दिली जाणार आहेत. यावेळी कल्लापणा आवाडे जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, संचालक गौतम इंगळे, अभय काश्मीरे, विजय कुंभोजे, सुकुमार किनिंगे, जनरल केन मॅनेजर किरण कांबळे, उपशेती अधिकारी भास्कर बट्टनकुडे, पंचायत समिती कृषी अधिकारी सतीश देशमुख, इफको क्षेत्र अधिकारी विजय बुनगे, किरण माळी, माजी उपसरपंच अनिकेत चौगुले, ड्रोनधारक संदीप पाटील, सतीश शेटे, अजित गोपुडगे, जंबू भोकरे यांच्यासह कुंभोजसह परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक कल्लापणा आवाडे जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी केलं, तर आभार राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अमित साजनकर यांनी मानले. कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज. सरपंच स्मिता चौगुले वहिनी, आदरणीय आमच्या ग्रामपंचायतचे गटनेते आमचे मार्गदर्शक किरण अण्णा माई, भूषण कोले साहेब राहिला, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि आता या कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला ड्रोन प्रात्यक्षिक होईल. धन्यवाद.